उत्सव आणि सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांना किंवा शहरी भागातील लोकांना 10 दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून गणेश उत्सवाकडे पाहिलं जायचं. परंतु बदलत्या काळात त्याची इव्हेंट झाल्यापासून ह्या उत्सवाची दशा आणि दिशा पुरती बदलतच आहे. त्यामुळे गावागावात आणि प्रभागात दिवसेंदिवस सार्वजनिक फलकांची संख्या वाढत चालली आहे व सार्वजनिक गणपतीची संख्याही वाढत चालली आहे. त्यातूनही काही मंडळे सामाजिक बांधिलकी ठेवून गणेश उत्सवात सामाजिक कामे करत असतात. तसेच एक गाव एक गणपतीची संकल्पना याबद्दलचा आढावा फोरसुंगी गावात जाऊन आम्ही तेथील काही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याकडून जाणून घेतला. स्थापना 2007 साली मंडळाने आतापर्यंत केलेले सजावटी अब्दुल कलाम यांचा जीवनपट, त्यानंतर पाणी आडवा पाणी जिरवा त्राटिका वध आणि या वर्षीचा चालू देखावा गड संवर्धन व पर्यावरण रक्षण. मंडळाने मागील वर्षात केलेले उपक्रम वृक्ष लागवड, त्याचप्रमाणे आरतीला जे कोणी मान्यवर येतील त्या सर्वांची वृक्ष वाटप त्या सर्वांना, तसेच स्वतंत्र दिन प्रजासत्ताक दिन त्यानंतर वृक्ष लागवड, त्यानंतर वारकरी संप्रदायास फराळ वाटप आणि त्यानंतर भैरवनाथ उत्सव असे विविध कार्यक्रम करून मंडळाने आतापर्यंत सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. त्याच्यानंतर एक गाव एक गणपती ही आता आपल्याला इथं राबवता येत नाहीये, पण 22 आपण ची योजना जी आहे ती आपण अंमलात आणू आणि सध्या गावच्या आपल्या युवक प्रतिष्ठानला आदर्श मंडळ म्हणून हडपसर पोलीस स्टेशन तर्फे 3रा नंबर आलेला आहे. मंडळाचे नाव नव महाराष्ट्र तरुण मंडळ पवारवाडी. मंडळाची स्थापना 2000 साली झालेली आहे. मंडळाने आतापर्यंत हलते देखावे, सतीची पुण्याई असे विविध प्रकारचे देखावे सादर केले आहेत. यावर्षी आम्ही स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर देखावा साजरा करणार आहे. आणि आतापर्यंत वर्षभराचे आम्ही कार्यक्रम मराठी शाळेमध्ये वया वाटप अन्नदानाचा कार्यक्रम, अनाथाश्रमामध्ये अन्नदानाचा कार्यक्रम, पुस्तके वाटप वया वाटप असे कार्यक्रम केलेले आहे. एक गाव एक गणपतीची संकल्पना चांगली आहे, पण काही कारणास्तव 2-3 वर्षाला आम्ही ही संकल्पना राबवू शकत नाही आहे. 1 वर्ष राबवली होती ती चांगल्या पद्धतीने झालेली आहे, पण यावर्षी 2-3 वर्षापूर्वी 2-3 आळीमध्ये असे गणपती मंदिर झाल्यामुळं जे ते आपापल्या आळीमध्ये गणपती स्थापन करत असतो, त्यामुळे ही संकल्पना आम्ही आता तरी नाही आहे. संकल्पना ही भविष्यात आम्ही करण्याची कल्पना आहे आमची. नमस्कार. अखिल फोरसुंगी गणेशोत्सव मंडळ च्या वतीने आम्ही दरवर्षी गणपती उत्सव 11 दिवसांचा चांगल्या पद्धतीने या फोरसुंगी गावामध्ये राबवतो. तसेच गेल्या 25 वर्षापासून आम्ही फोरसुंगी गावामध्ये अखिल फोरसुंगी गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी या माध्यमातून गणपती उत्सव साजरा करत आहोत. त्यानंतर आमच्या मंडळाच्या वतीने 11 दिवसांमध्ये सार्वजनिक विविध उपक्रम गडकिल्ल्यांचे देखावे, त्याचप्रमाणे गावातील सर्व नागरिकांना या ठिकाणी अन्नदानाचा एक उपक्रम आम्ही या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने राबवत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही वर्षभरामध्ये गणपती उत्सव संपल्याच्या नंतर या ठिकाणी औषध